नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की नांदेड आरोग्यसेवक या भरतीच्या हे जे पद आहे, याच्यासाठी जी आता जाहिरात आलेली आहे, त्याच्या परीक्षेबद्दलचं मागील वर्षीच्या आलेल्या प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहे. त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहू. मागील व्हिडिओ आपण पाहिलेला असेल, मराठीत आलेले प्रश्न नांदेड जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका ही आरोग्यसेवक पदासाठी. या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाचे जे कुठले प्रश्न आलेले आहेत ते पाहणार आहे, आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये गणित या विषयाचे आणि बुद्धिमत्तावरचे प्रश्न पाहणार आहे, आणि त्यानंतर जो व्हिडिओ टाकणार आहे आपण त्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते जनरल नॉलेज या विषयाचे प्रश्न आहेत. अशी या व्हिडिओची ही मालिका चालू करण्यात आलेली आहे, म्हणजे आपण केलेली आहे. आपण जर सबस्क्राईब केलं असेल या चॅनलला तर धन्यवाद, परंतु आपण जर बेल आयकॉन नसेल दाबेल तर आपण तो बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपल्याला काही पुढचे व्हिडिओ मिळू शकणार आहेत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करण्यास आणि बेल आयकॉन दाबण्यास अजिबात विसरू नका. आपल्या जर काही कमेंट असतील, सूचना असतील तर त्या नक्की करा आणि व्हिडिओ लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आपला क्षणाचाही विलंब न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये जे आहे ते नांदेड जिल्हा निवड समिती आरोग्यसेवक पदासाठीचे जे प्रश्नपत्रिका आहे मागील वर्षीची, त्यातील इंग्रजीचे हे प्रश्न आहेत. बाकीच्या व्हिडिओच्या लिंक आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण ते पाहू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या विषयात आपल्याला विचारलं आहे की यांनी बरोबर जे आहे ते शब्द कोणता आहे. यामधील जो बरोबर शब्द जो आहे तो आहे सिक्रेट, SCRET हा बरोबर शब्द आहे. पुढचा व्हिडिओ आहे, पुढचा प्रश्न आहे, यामध्ये विचारलेला आहे की URBAN चूज द वर्ड अपॉजिट इन मिनिंग टू गिवन वर्ड. अर्बनचा काय आपल्याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अर्बनचा काय कंट्री मेड, पास्ट्रल, प्रोविजनल आणि रुरल, तर अर्बनचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे काय? ग्रामीण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हे प्रश्न याच्यासाठी घेतलेले आहेत की अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत, म्हणून हे प्रश्नही आपल्याला घेतलेले आहेत. याचं स्पष्टीकरण आपण जास्त घेतलेलं नाही आहे, फक्त हे आपल्यासाठी माहीत व्हावं की अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यापासून आपण जे आहे ते स्पष्टीकरणासह घेणार आहे. 18वा प्रश्न आहे की अ स्टुडंट रश ऑफ वाइंड म्हणजे काय, आणि ऑप्शन दिलेले आहेत खालील प्रकारचे, तर याचं उत्तर काय? गस्ट. रश ऑफ पॉइंट म्हणजे काय? गस्ट. पुढचा प्रश्न आहे द सायन्स ऑफ जजिंग पर्सन्स कॅरेक्टर कॅपॅबिलिटीज ETC फॉर्म अँड एक्झामिनेशन ऑफ द शेप ऑफ हिज स्कूल, म्हणजे असं कोणतं शास्त्र आहे की जिथे काय मुलाचं हे सांगले जाते कॅपॅबिलिटीज. तर आपल्याला ऑप्शन दिलेले 19व्या प्रश्नाला सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, फ्रेरॉलॉजी, मॉर्फॉलॉजी. तर याचं जे एकदम ज्याचं अचूक उत्तर जे आहे ते हेरॉलॉजी, म्हणजेच उत्तर आहे 3 नंबरचं उत्तर, याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा 20वा प्रश्न आहे की वन हू पोजेस मेनी टॅलेंटेड, म्हणजे एक असा अशी व्यक्ती की ज्याच्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान जास्त आहे, तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? त्याला म्हणतात व्हर्सॅटाईल. व्हर्सॅटाईल म्हणजे काय? अष्टपैलू. आपण म्हणतो ना एखादा खेळाडू अष्टपैलू आहे, बॉलिंग करतो, बॅटिंग करतो, कीपर राहतो, तर त्याला काय म्हणतात? व्हर्सॅटाईल. गिफ्टेड म्हणजे नुसतं त्याला काहीतरी गुण मिळालेलं असेल, किंवा एक्सप्रेशन म्हणजे अतिशय हे, तर त्याला म्हणतात व्हर्सॅटाईल. मित्रांनो, पुढचा जो प्रश्न या परीक्षेत आलेला आहे नांदेड आरोग्यसेवक भरती, तर या परीक्षेमध्ये जवळपास 15 गुणांसाठी मराठी विचारतात, 15 गुणांसाठी GK विचारतात, 15 गुणांसाठी मॅथ रिझनिंग विचारतात, आणि 15 गुणांसाठी इंग्रजी विचारतात. बाकी जे 40 प्रश्न आहेत ते सायन्ससाठी आलेले आहेत. 21वा प्रश्न आहे की अ मॅन हू हॅज नॉट बीन मॅरिड, तर 21व्या प्रश्नाचं उत्तर काय? की ज्यानं कधीही लग्न केलेलं नाही. अशी व्यक्ती की जे असा मनुष्य की ज्यानं कधीही लग्न केलं नाही, अशा व्यक्तीला काय म्हणतात? तर आपल्याला ऑप्शन आहे सॉलिटरी, विडोवर. विडोवर म्हणजे काय? विधूर. बॅचलर, स्पिन्स्टर. तर याचं जे बरोबर उत्तर आहे त्याचं उत्तर काय आहे? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे बॅचलर. आपण म्हणतो अजून लग्न नाही केलं म्हणजे कोण आहे? बॅचलर आहे. आणि जे जर मुलगी असेल, स्त्री असेल, तर तिला काय म्हणतात? तिला म्हणतात स्पिन्स्टर. आणि विडोअर म्हणजे काय? की ज्याची पत्नी एक्सपायर झालेली आहे त्याला काय म्हणतात? विडोअर. पुढचा प्रश्न आहे की द फायरिंग ऑफ अ नंबर ऑफ गन्स टुगेदर ॲज अ सॅट सॅल्यूट, तर त्याला काय म्हणतात?
एका टाईमला फायरिंग करणाऱ्याला किंवा नंबर भरपूर फायरिंग करणाऱ्याला काय म्हणतात, तर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे, जिंगल सम, रिसिप्शन, सॅलो आणि गन सॅलो, त्याचं उत्तर आहे सॅलो. पुढचा प्रश्न आहे की अ मेडिसिन दॅट इंड्यूस स्लीप, अशी की जी इंड्यूस स्लीप म्हणजे झोप येते अशी कोणती मेडिसिन आहे, तर त्याचं जे उत्तर आहे आपलं ऑप्शन आहे नार्कोटिक्स, सायकोथेरपेटिक, पॅनसिया, अँडोन. याचं जे उत्तर आहे 23व्या प्रश्नाचं ते आहे नार्कोटिक्स. नार्कोटिक्स त्यात काय इन्क्लूड्स स्लीप्स. पुढचा प्रश्न आहे की द हनीकॉम इज मेड फ्रॉम, हनीकॉम हे तुम्हाला माहीत आहे का, तर हे हनीकॉम म्हणजे जे मधाचं जे पोळं असतं आहे त्याला काय म्हणतात, हनीकॉम म्हणतात. आणि ते कशापासून बनलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला उत्तर दिलं आहे हनीपासून, वूडपासून, अर्थपासून किंवा वॅक्सपासून. हनीपासून हनीकॉमपासून हनी नाही बनत, हनीकॉम जे आहे ते बनतं वॅक्सपासून. वॅक्स म्हणजे काय, मेन, मेनाचे पुतळेसुद्धा असतात मोठ्या मोठ्या संग्रहालय त्याला म्हणतात मेन. तर हनीकम कशापासून बनते, पोळी मधाची, तर ते मेनापासून. 25वा प्रश्न, ही हॅज फील्ड अँड अफील डॅश डॅश द हायकोर्ट. आता या ठिकाणी काय आपल्याला प्रपोजिशन विचारलेलं आहे 25व्या प्रश्नात, त्याचं आपल्याला काय या ठिकाणी उत्तर विचारलेलं आहे विथ, इन टू, इन, फॉर. तर नेहमी आपल्या लक्षात ठेवायचं द च्या अगोदर काय शक्यतोवर काय येतो आहे, इन द हायकोर्ट, कारण ते ठिकाण आहे ना, प्लेस आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय इन हे आपल्याला वापरायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की हायजीन, हायजेनिक, हायजेनिक म्हणजे काय, इथं समानार्थी शब्द सांगायचा आहे. हायजेनिक म्हणजे काय, जर्म फ्री, आपण म्हणतो ना हायजेनिक झाले पाहिजे हात, जर्म फ्री झाले पाहिजेत. क्लीन म्हणजे सुंदर, स्वच्छ, हाय सोसायटी, गुड लुकिंग, तर हायजेनिक म्हणजे काय होते, जर्म फ्री, हायजेनिक पावडर. पुढचा प्रश्न आहे 27वा, एव्हरी वन ऑफ अज सोल्ड एंड्युअर टू द मिझरीज टू द पुअर. आपल्याला याचं आपल्याला एव्हरी वन इज शूड एंड्युअर टू द मिझरीज ऑफ द प्युअर, याचं आपलं ऑप्शन दिलेलं आहे इन्क्रीज, सफ्रेस, मिलिगेट, लुक ॲट, याचं जे उत्तर आहे ते आहे मिलिगेट. पुढचा प्रश्न आहे की द ट्रॅव्हल एक्सपेन्सेस ऑफ द कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर द इंटरव्ह्यू, द ट्रॅव्हल ऑफ द एक्सपेन्सेस ऑफ द कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर द इंटरव्ह्यू विल बी, म्हणजे जे मुलगा आहे जो इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहे तर त्याचे जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत ते काय होणार आहेत, तर रिइम्बर्समेंट, रिइम्बर्स्ड, रिइम्बर्स, रिइम्ब्रेसिंग. आता या ठिकाणी काय आहे विल बी, मी विल बी म्हणजे काय भविष्यकाळातील वाक्य आहे, त्यामुळे या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी भूतकाळाचा शब्द हा येणार नाही आहे, म्हणजे इथं काय भविष्यकाळ आहे, तर या ठिकाणी काय रिइम्ब्रेसिंग, विल बी इम्ब्रेसिंग म्हणजे काय हे त्याचे जे ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे नंतर त्याला देण्यात येतील. 31वा प्रश्न आहे, अ गव्हर्नमेंट रन बाय अ डायरेक्टर, डेमोक्रॅसी, ऑटोक्रॅसी, ऑलिओक्रॅसी अँड थेरोक्रॅसी, असं सरकार की जे डिटेक्टरद्वारे चालवलं जाते, डिटेक्टर म्हणजे काय, तर डिटेक्टर म्हणजे हुकुमशहा, असं सरकार कुठं चालत आहे सध्या जर पाहिलं तर नॉर्थ कोरिया, तिथं किंग जॉन आहे, तुम्हाला माहिती आहे तिथं काय किंग जॉन आहे आणि त्याची सत्ता चालते, तर त्याला काय म्हणतात. आता डेमोक्रॅसी म्हणजे काय, लोकशाही, लोकशाही कुठे आहे, महाराष्ट्र, भारत, भारत, अमेरिका, इथे काय लोकशाही आहे, तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ॲटोक्रॅसी, हुकुमशाही. डिटेक्टर म्हणजे कोण असते, हुकुमशहा, आपल्याला इतिहासातला हुकुमशहा सगळ्यांना माहिती आहे कोण होता, हिटलर. हिटलर हा कोणत्या देशाचा होता, तो होता जर्मनीचा, आणि त्याचा पक्ष कोणता, नाझी, आणि तो ज्यूचा त्यानं काय खात्मा केला होता, म्हणून दुसरं महायुद्ध घडलं होतं, 1945 साली सुरू झालं तर 1949ला संपलं होतं. पुढचा प्रश्न आहे, अ पर्सन हू रूल्स विदाऊट कॉन्स्टिट्यूशन्स, म्हणजे असे व्यक्ती की जो विदाऊट कॉन्स्टिट्यूशन किंवा कुठल्याही घटनेशिवाय सरकार चालवतो, आपण पाहिलंच मागच्या याच्या प्रश्नामध्ये, तर त्याला काय म्हणतात, डेमोक्रॅट,
ब्युरोक्रॅट, ॲटोक्रॅट, फॅन्टिक. आता डेमोक्रॅट जर म्हटलं तर आपण माहिती आहे डेमो म्हणजे काय, लोकशाही म्हणजे लोकशाही मार्गाने चालवणारं, विदाउट आता इथं काय, विदाउट कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना, विदाउट राज्यघटनेशिवाय चालवणारा कोण तर तो डेमोक्रॅट होऊ शकत नाही. डेमोक्रॅट म्हणजे काय, आपले पंतप्रधान राष्ट्रपती जे डेमोक्रॅट म्हणतात लोकशाही. ब्युरोक्रॅट म्हणजे काय, ब्युरो म्हणजे काय, नोकरशाही. BUREAUCRAT ब्युरोक्रॅट म्हणजे काय, नोकरशाही. बऱ्याच ठिकाणी नोकरशाही सरकार चालवतं आहे तर त्याला म्हणतात ब्युरोक्रॅट. आणि ॲटोक्रॅट म्हणजे काय तर हुकुमशहा. ॲटोक्रॅट म्हणजे काय, की जो हुकुमशहा असतो, डिटेक्टर असतो किंवा काही एकच व्यक्ती चालवतो त्याला म्हणतात ॲटोक्रॅट. ठीक आहे मित्रांनो, तर असा हा व्हिडिओ होता आरोग्यसेवक भरतीचा जो आहे. तो पुढचा व्हिडिओ आता आपण बघूया GK आरोग्यसेवक भरती व्हिडिओ क्रमांक 3. त्याच्यानंतर आपण पाहूया 4 क्रमांक जो बुद्धिमत्ता चाचणी, नंतरचा 5वा पाहूया. तर अशी आरोग्यसेवेची सिरीज आहे. आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.